हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कुरकुरीत असे माळूच्या पानांचे भजी कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भजी करण्यासाठी मी इथे माळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण त्यासाठी पीठ तयार करून घेऊयात। तर साधारण 3 चम्मच पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्याच्या साह्याने बेसन पीठ घेतलेलं आहे। तर 3 चम्मच मोजून बेसन पीठ घेऊयात। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच भरून तांदळाचं पीठ घेऊयात। त्यानंतर 1/2 चम्मच हळद, त्यानंतर 1/2 चम्मच लाल तिखट, तुम्ही इथे तिखट तुमच्या अनुसार घेऊ शकता। त्यानंतर 1/2 चम्मच गरम मसाला पावडर, मी इथे एव्हरेस्ट गरम मसाला पावडर वापरलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घेऊयात। हे सर्व मिश्रण आधी आपण ढवळून घेऊयात चमच्याच्या साह्याने। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे बॅटर तयार करून घेऊयात। तर इथे एकसाथ पाणी ओतून घ्यायचं नाही आहे, साधारण आपल्याला थोडंसंच पाणी याच्यामध्ये लागणार आहे। तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं भजीचं बॅटर तयार झालेलं आहे। अतिशय पातळही नाही व अतिशय घट्टही नाही। हे बॅटर आपण बाजूला ठेवून देऊयात व तोपर्यंत आपण तेल तापत ठेवून देऊयात भज्यांसाठी मीडियम फ्लेमवरती। तर मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती। तर तेल चांगलं तापू देऊयात, एकदम कडकडूनही तापवायचं नाही आहे किंवा अतिशय थंडही घ्यायचं नाही आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण एक एक पान पिठामध्ये बुडवून त्यामध्ये सोडूयात तळण्यासाठी। अशा प्रकारे आपण इतरही भज्या तळून घेऊयात। तर दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या सर्व भज्या तळून घ्यायच्या आहेत। तर एकसाथ आपण 3 ते 4 भज्या तळू शकतो। दोन्ही साईडने आपण ह्या समान तळून घेऊयात। तर अशा प्रकारे आपल्या भज्या तळून झालेल्या आहेत। आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात व उरलेल्याही भज्या अशाच प्रकारे तळून घेऊयात। जर तुम्हाला आजचा माझा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।